त्यांचा वारंवार आरोप आहे महायुती सरकारवर की जे काही प्रकल्प येत आहेत ते अदानींसाठी तुम्ही केले जाते. तिजोरीतले फोटो दाखवले, कुठे बदनाम करण्याचा आपण आता तिजोरी त्यांनी दिल्लीवरून आणली, आता हे महाराष्ट्र लुटायला इथल्या तिजोऱ्या कमी पडल्या, आता महाराष्ट्र लुटण्यासाठी दिल्लीवरून त्यांनी तिजोरी आणली. मग हे कोण आहेत? हे खरं म्हणजे दरोडेखोर आहेत, कारण आम्हाला वाटलं काहीतरी त्याच्यातून निघेल. निघालं काय? कोदा पहाड निकला चुवा. अरे ती तिजोरी मातोश्रीवरून तरी मागून घ्यायला पाहिजे होती, त्याच्यात काहीतरी निघालं असत. आणि म्हणून मी सांगतो हे बालिशपणा आहे. हे अदानी, आम्ही जमीन अदानीला दिलेली नाही, आम्ही जमीन DRP ला दिलेली आहे. 2 लाख लोकांना घर देण्याचा निर्णय तिथं होतोय. उबाटाचं सरकार होतं त्यावेळेस सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या, पात्र लोकांना द्या, जे कोणी असतील ते पात्र लोक. आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना द्या. आता 60,000 देण्याचा निर्णय कोणाचा होता? उबाटाचा होता. आमचा निर्णय 2 लाख घरांना देण्याचा निर्णय कोणाचा आहे? आमचा आहे. आणि त्याचबरोबर अगोदरचं टेंडर तुम्ही रद्द का केलं? कुणासाठी रद्द केलं? कशासाठी रद्द केलं? मग तुम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर तुम्ही अगोदर तर त्यांच्याबरोबर चांगलं साटलोटं होतं, बैठका होत होत्या. एक माझ्याकडे फोटो आलाय, त्याची गाडी कोणतरी चालवत होता, रोहित पवार त्यांची गाडी चालवताना दिसतोय. उद्धवजींच्या बरोबर त्यांच्या बैठका झालेल्या दिसतायत. मग का बिनसलं? कुठं फिसकटलं? आणि मग आता तुम्ही त्यांना विरोध करू लागलेत? म्हणजे तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा तुम्हाला माहित होतं हा प्रोजेक्ट आपल्या हातात आहे, आपण कॅप्चर करून मलिदा काढू. आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेल्यानंतर तुम्ही त्याला विरोध करताय? अरे ते गरीब लोक कसे राहतात? ये चिखलात राहतात, सिवरेजच्या पाण्यात राहतात, संडा